युवा उद्योजक और समाजसेवी संदीप घोरपड़े ने आज अपना जन्मदिन लोकोपयोगी उपक्रमों के साथ मनाया। इस अवसर पर नवम्बई और पनवेल में बर्थडे सेलिब्रेशन कार्यक्रम चला, जहां युवा उद्यमी संदीप घोरपड़े को बीजेपी और महाविकास आघाड़ी दलों के तमाम नेताओं और समर्थकों ने शुभेच्छा देते हुए उनके दीर्घायु की कामना की। देखिए रिपोर्ट। युवा उद्योजक और समाजसेवी संदीप घोरपड़े का बर्थडे सेलिब्रेशन आज सुर्खियों में रहा। पार्टी सेलिब्रेशन की बजाय उन्होंने गरीबों में खाद्यान्न बांटा, जरूरतमंदों को मदद और सेवाएं दी। उन्होंने अपने परिजनों और चाहने वालों के साथ केक काटा। इस दौरान असंख्य लोगों ने उन्हें दुआएं और शुभकामनाएं दी। पनवेल और नवम्बई के घनसौली में आयोजित अलग अलग कार्यक्रम में कई नेताओं और पदाधिकारियों ने युवा उद्योजक संदीप घोरपड़े को पुष्पगुच्छ देकर उनके जन्मदिन पर सत्कार किया और बधाइयां दी। इस अवसर पर नवम्बई शिवसेना के उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर, बीजेपी के वरिष्ठ नगर सेवक घनश्याम मणवी, राजेश भोर, कांग्रेस उपाध्यक्ष नवनाथ चौहान, महेंद्र सावंत, समाजसेवी गणेश खपके समेत तमाम पदाधिकारियों और नेताओं ने युवा उद्योगपति का गुणगान करते हुए उनके दीर्घायु की कामना की। आज आमचे तरुण तड़पदार युवा उद्योजक आदरणीय संदीप जी घोरपड़े साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आज नवम्बईमधून पनवेल परिसरामधून अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। संदीपजींचा वाढदिवस म्हटलं की आज या ठिकाणी पाहिलं की संदीपजी उद्योग व्यवसाय करता करता त्यांनी ही जी मित्रमंडळी त्या ठिकाणी कमवलेली आहेत, नुसतेच त्यांनी पैसे कमवले नाहीत तर जीवाभावाचे मित्र जीवाभावाची माणसंसुद्धा त्यांनी कमवली आहे, ह्या गर्दीवरून दिसून येतं। आणि आज त्यांचा वाढदिवस मी माझ्या घोडेकर परिवाराच्या वतीने नवम्बई शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा देतो। माननीय संदीप घोरपड़े साहेब यांचा आज वाढदिवस, त्याचं औचित्य साधून त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं। हा जो आपण परिसर पाहतोय, त्यांचं जे राहणीमान बघतोय, साधं सरळ आणि एकदम सुसंस्कृत असा स्वभाव पाहता आम्हाला स्वतःला असं वाटतं की आम्ही असे का नाही घडू शकत। एवढी उच्चवर्णीय सगळ्या काही गोष्टी असताना देखील व्यक्ती जमिनीवर आहे आणि जे गरीब जनता आहे, गरीब लोक जे आहेत, त्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे। सूर्यासारखा तेजोमय आहे आणि चंद्रासारखा शीतल देखील आहे। आजच्या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्हाला असं वाटतं की काही तरुण मंडळी जी आहेत ते काही चुकीच्या मार्गाने भटकतात, तर ते न भटकता यांच्याकडे बघावं त्यांनी आणि यांच्याकडून शिकावं की उद्योजक म्हणजे काय असतो। मी खरं तर स्वतःला खूप नशीबवान समजतो की आज एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांसोबत, आदरणीय घनश्याम मडवी साहेबांसोबत मला माझा वाढदिवस साजरा करता आला। आमचे प्रसिद्ध उद्योगपत्री आदरणीय संदीपजी घोरपड़े साहेब त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी आलेत, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आमचे मित्र उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संदीप शेठ घोरपड़े आणि माझे सहकारी, माझे छोटे बंधू आणि घनश्याम मडवी मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश जी खपके, या दोघांचा आज वाढदिवस आहे, त्या दोघांना मी सदिच्छा देतो, सुयत चिंतितो। वहीं युवा उद्यमी संदीप घोरपड़े ने अपने जन्मदिन पर असंख्य समर्थकों और सर्वपक्षीय नेताओं से मिली शुभकामनाओं के लिए आभार जताया। उन्होंने कहा कि वे आगे भी जरूरतमंद जनता की सेवा और सहायता करते रहेंगे। युवा उद्योजक संदीप घोरपड़े ने कहा कि जल्द ही वे ऐसा उपक्रम शुरू करने की तैयारी में है जहाँ 100 से अधिक युवाओं को रोजगार मिलने वाला है। माझा प्रत्येक वाढदिवस हा मी गरीब लोकांसोबत साजरा करत असतो। आज जवळजवळ आम्ही नवी मुंबईमध्ये 250 ते 300
गरीब लोकांना अन्नदान केलेलं आहे आणि जर सोमवारी आणि जर मंगळवारी आमचा अन्नदानाचा कार्यक्रम गेली 5 वर्षे चालू आहे आणि आम्ही प्रत्येक वाढदिवसानिमित्त माझ्या प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणाचा वाढदिवस आला तर पहिल्यांदा आम्ही 250 ते 300 लोकांना भोजन प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक मंगळवारी हे गेली 5 वर्षे चालू केलेलं आहे आणि माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत जसं माझं आयुष्य मी शून्यातून उभं केलं तसं माझ्या हातून मी गोडेकर साहेबांना त्याविषयी सांगितलेलं आहे की माझ्या हातून कमीत कमी इथं नवी मुंबईमध्ये मी 100 लोकांना रोजगार आम्ही देणार आहोत प्रोजेक्टच्या निर्मितीतून आणि ते प्रोजेक्ट आम्ही सर्वजण मित्र सोबत घेऊन त्यांना आम्ही 10 ते 15 दिवसामध्ये एक प्रोजेक्ट आमचं पूर्णपणे उभारायचं काम चाललेलं आहे आणि ते प्रोजेक्ट उभार झाल्याच्या नंतर इथले जे बेरोजगार तरुण आहेत जे माझ्यासोबत राहणारे तरुण आहेत तर ह्या लोकांना आम्ही 100 लोकांना कमीत कमी मी रोजगार देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.